नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्स वर। या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचा वर्ग ट्रिकने कसा काढायचा ते पाहणार आहोत। तर इथे आपल्याला संख्या दिलेली आहे 42, आणि 42 जवळची अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे? तर अशी संख्या आहे 40। म्हणजे 42 मध्ये वजा 2 केले तर आपल्याला मिळाले 40, त्यानंतर 42 मध्ये अधिक 2 केले तर आपल्याला मिळणार आहे 44। त्यानंतर या दोघांचा जर गुणाकार केला तर शून्याचे शून्य आपण सुरुवातीला आहे तसे लिहून टाकले, त्यानंतर 4 चौक 16 6 हातचा आला 1, त्यानंतर 4 चौक 16 आणि 1 होतील 17। त्यानंतर इथे आपण 2 अधिक आणि वजा केलेले होते, त्यामुळे 2चा जर वर्ग केला तर तो येणार आहे 4, आणि तो आपण 1760 इथे मिळवायचा आहे। तर 1760 अधिक 4, तर इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 1764। तर या प्रकारे आपण या ट्रिकने कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न, तर इथे आपल्याला 94 संख्या दिलेली आहे। सुरुवातीला दिलेल्या संख्येच्या जवळची अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे ते आपण पाहणार आहोत। तर अशी संख्या आहे ती म्हणजे 90। म्हणजे 94 वजा 4 केले तर 90 आले, त्यानंतर 94 अधिक 4 केले तर आपल्याला मिळणार आहे 98। त्यानंतर या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर सुरुवातीचे 0 0 आहे तसे लिहून टाकले, त्यानंतर 8 9 72 2 हातचा आला 7, त्यानंतर 9 9 81 आणि 7 होतील 88। त्यानंतर इथे आपण अधिक 4 आणि वजा 4 केले होते, त्यामुळे 4चा वर्ग केला तर तो येणार आहे 16, आणि 16 आपल्याला यामध्ये मिळवायचे आहे, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 6 3 8 8 8836। तर या प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा वर्ग या ट्रिकने काढू शकतो। पुढचे उदाहरण, तर सुरुवातीला आपल्याला दिलेल्या संख्येच्या जवळची अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे ती शोधायची आहे। तर अशी संख्या आहे 90। म्हणजेच 92 मधून 2 गेले तर उरले 90, तर 92 मध्ये 2 आपल्याला अधिकसुद्धा करावे लागणार आहेत, तर 92 अधिक 2 होतील 94। त्यानंतर या दोघांचा गुणाकार केला तर सुरुवातीला 0चे 0 आपण आहे तसे लिहून ठेवले, त्यानंतर 9 चौक 36 36चे 6 हातचा आला 3, परत 9 9 81 आणि 3 होतील 84। त्यानंतर इथे आपण 2 एकदा अधिक आणि वजा केले होते, त्यामुळे 2चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तो येणार आहे 4, तो आपल्याला या संख्येमध्ये मिळवावा लागतो। त्यानंतर या संख्येमध्ये 4 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळेल 8464। तर या प्रकारे आपण या ट्रिकने कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो। याच प्रकारे अजून ट्रिक्स बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।